नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मोर पिसारा हा पाठ पाहणार आहोत मराठी बालभारती इयत्ता दुसरी पान नंबर 74-75। चला तर काय गंमत घडते पाहूयात। चिचू उंदीर नेहमी आईच्या मागे भुनभुन करत फिरायचा। कधी कधी त्याला पक्ष्यांसारखं उडावंसं वाटायचं। तर कधी त्याला सशासारख्या उड्या माराव्याशा वाटायच्या। एकदा चिचू म्हणाला, त्यावेळी तिथून एक परी चालली होती। तिनं हे ऐकलं आणि त्याची गंमत पाहण्यासाठी ती एका झाडाच्या माग लपून बसली। आई म्हणाली, आपल्या जंगलात रामू हत्ती सगळ्यात बुद्धिमान समजला जातो, त्यालाच जाऊन विचार। चिचू पळत रामूकडे निघाला। परी त्याच्या मागे होतीच। वाटेत त्याला मोर दिसला। चिचू रामूकडे पोहोचला। चिचू म्हणाला, मला फक्त मोरासारखा पिसारा हवा आहे। त्याची इच्छा ऐकून रामू हसू लागला। तेवढ्यात परीनं जादूची कांडी फिरवली आणि चिचूच्या शेपटीच्या वर अगदी मोरासारखा रंगीबेरंगी पिसांचा पिसारा आला। तो होता छोटाच त्याच्या मापाचा, पण सुंदर। चिचूनं पिसारा पाहिला आणि एकदम खुश झाला। तो रामूलाही विसरला। आईला पिसारा दाखवण्यासाठी तो पळत पळत घरी निघाला। तो बिळापाशी आला। पळून पळून त्याला खूप भूक लागली होती। घाईघाईनं तो बिळात शिरू लागला आणि त्याच्या पिसाऱ्यामुळे त्याला आत शिरतच येईना। तो अडकला। मोर पिसारा फुलवू शकतो आणि मिटू शकतो, हा तर होता उंदीर। तो पिसारा त्याचा नव्हताच। तो मिटेना, चिचू वैतागला। तो उलटा होऊन आत जाऊ लागला, पण बीळ पूर्ण झाकलं गेलं। आत आई घाबरली। तिनं तोंडानं ढुशी देऊन त्याला बाहेर ढकललं, तर चिचू पडलाच। ती बाहेर आली। आईनं ढकलून पाडलं म्हणून चिचूला राग आला। तो आईवर चिडला। त्याला पाहून आईला हसच फुटलं। ती आधी हसली आणि नंतर तिला काळजी वाटली। असा उंदीर कधी असतो का? आई, भूक लागली। बर, चल आत। कसा येऊ? पिसारा अडकतोय, मिटता येत नाही। तिनं खाऊ बाहेर आणला, चिचूला भरवला। आई, आता झोप आली। खाऊन झाल्यावर तो म्हणाला, आत कसा येणार? आता बाहेरच झोपा। चिचूला बाहेरच झोपावं लागलं। बिचाऱ्याला अद्दल घडली। आई सकाळी लवकर बाहेर आली। चिचू ही जागा झाला। आई, मला हा पिसारा नको। असं होणार हे परीला माहीतच होत। ती आधीच येऊन एका झाडामागे लपली होती। चिचू उदास झाला। परीनं पुन्हा एकदा जादूची कांडी फिरवली आणि
चिचू पुन्हा पहिल्यासारखा झाला. आईने त्याला जवळ घेतलं, त्याला खूप बरं वाटलं.